श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23 गर्भगिरीवरील आनंदोत्सव गहिनीनाथास उपदेश. या अध्यायाचं नित्य पठन केल्यास घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्र, गोरक्ष व मेननाथ हे तिघे सौराष्ट्राहून जे निघाले ते तेलंगण औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ अशी तीर्थयात्रा करीत वाल्मिकी ऋषीचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागली. या प्रवासात त्यांना महाभयंकर आणि निर्जन अरण्य लागले. ते पाहून मच्छिंद्र दचकला. श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झुळीत एक सोन्याची वीट ठेवलेली आहे हे त्याला माहीत होते. वाटेत कोणी चोर टपकल्यास ते वीट हातची जाईल अशी त्याला एक धास्ती होती. वास्तविक मच्छिंद्राला अपाय करण्याची कुणाचीही शामत नव्हती, पण गोरक्षाच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे पाहण्यासाठी तो भयाचा अभिनय करीत होता. मार्गाने जाताना तो गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, हे अरण्य पाहून मला तर धडकीच भरली आहे. येथे आपल्याला कोणी लुटले तर आपण काय करणार? इथून सुखरूप बाहेर पडले म्हणजे मिळवली बाबा. ते ऐकून गोरक्षास नवल वाटले. मच्छिंद्राकडे काहीतरी द्रव्य असावे अशी त्याला शंका आली. काही अंतर गेल्यावर मच्छिंद्र गोरक्षास म्हणाला, तू माझी झोळी घेऊन या मेननाथासह पुढे जाऊन माझी वाट पहा. शौचादी विधी उरकून मी लवकरच येतो. गोरक्षाने त्याची झोळी घेतली आणि मेननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाला. झोळीच्या वजनाने आत काहीतरी जड वस्तू असावी असे वाटून त्यांनी ती उघडून पाहिली तर आत त्याला एक सोन्याची वीट दिसली. ती पाहून, अच्छा, हिच्यामुळे आपला गुरु चिंतेत पडला आहे असे म्हणून त्याने ती वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून पुढे निघाला. एका पुष्करणीपाशी थांबल्यावर काही वेळाने मच्छिंद्र तेथे पोहोचला. आपली भीती व्यक्त करीत म्हणाला, मी कधीपासून तुला या अरण्यात काही भय आहे का असं विचारत आहे, पण तू काहीच बोलत नाहीस. मी निर्भय प्रवास करावा असं तुला वाटत नाही का? तेव्हा गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आता भीती कसली? भीतीचे कारण केव्हाच मागे पडले आहे. त्या उत्तराने मच्छिंद्राच्या मनात गोरक्षाने आपल्या झोळीतील सोन्याची वीट टाकू दिली की काय अशी शंका आली. काही वेळाने गोरक्षाकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्राने ती चाचपडून पाहिली आणि आत विटेऐवजी एक दगड दिसताच मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागला. इकडे तिकडे धावू लागला, जमीन उकरू लागला, कपाळ बडबीत गोरक्षाला दूषणे देऊ लागला. गोरक्षाने त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणत्याही उपायाने त्याची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येतात सिद्धयोगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरीत सोन्याचा केला आणि म्हणाला, गुरुदेव, एका विटेची काय कथा, आता आपणास हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा गोरक्षाची ती अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्याला प्रेमाने थुपटले, म्हणाला, अरे तूच माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहेस, मला या सोन्याची काय गरज आहे? आपल्या गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्ष थक्क झाला होता. तो म्हणाला, मग आतापर्यंत त्या सुवर्णविटेचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी सांगा. मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून समाराधना घालावी, साधू संतांना भोजन द्यावे असे माझ्या मनात होते, म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो. त्यावर गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, तुमचा हा हेतू देखील मी पुरवितो. आणि दुसऱ्याच क्षणी तो कामाला लागला. त्याने गंधर्व मंत्राने चित्रसेन गंधर्वास बोलावून घेतले आणि म्हणाला, तू गंधर्वांना पाठवून जगातील ऋषी मुनी संत सज्जन संन्यासी देव यक्ष आदी सर्वांना इथे बोलावून आण. इथे मोठा भोजन समारंभ करावायचा आहे. गोरक्षाच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दश दिशांना दूत पाठविले. त्यांच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा विष्णू महेश्वर
श्रेष्ठ ऋषी स्वर्गातील देव गणगंधर्व किन्नर अष्टवसुवादी सर्व प्रज्ञावंत कनकगिरीवर आले. त्यांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला. उपरिचर वसूकडून मैनाकीने क्षमकुशल कळताच मशिनराला खूप बरे वाटले. मग गोरक्षाने अष्टसिद्धी, सात चटव्या, जलदैवता, गंधर्व, अष्टपशु, अष्टभैरव, तीर्थे, शंकर, अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळी कामे वाटून देऊन समारंभाची चोख व्यवस्था केली. त्यामुळे त्या आनंदोत्सवात उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षाची वाहवा करू लागली. त्या प्रसंगी गहिनीनाथाची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठविले. तो मधुविप्र त्याची पत्नी व 7 वर्षाच्या गहिणीस घेऊन आला. मच्छिंद्राने त्याचे कौतुक करून त्याची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा शंकर म्हणाले, निवृत्तीनाथ अवतारात हा माझ्यावर अनुग्रह करीत, तेव्हा याला आत्ताचा अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये पारंगत व अधिकार संपन्न करून ठेवा. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या सूचनेवरून गोरक्षाने गहिणीच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मपरायण केले. या अनुग्रहामुळे समाराधनेच्या त्या उत्सवात अधिकच रंगत आली. एक महिनाभर हा समारंभ चालला होता. समारंभाच्या सांगतीच्या वेळी गोरक्षाने सर्व मान्यवरांचा वस्त्र द्रव्याधिकांनी उत्तम सन्मान केला. नाथांच्या आदरातिथ्याने संतुष्ट झालेली ती सर्व मंडळी आपल्या स्थानी निघून गेली. मच्छिंद्राने अभ्यास करून घेण्यासाठी गहिनीला तेथेच ठेवून घेतले आणि मीननाथाला उपरिचर वसूच्या मार्फत सिंहल द्वीपातील मैनाकिनीकडे पाठवले. मग गहिनीचा अभ्यास होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिले. आजही गिरिदेवतेच्या रूपात ते तेथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातारा देव म्हणतात. गर्भगिरी सोडताना कुबेराने त्यावर अदृश्य असराची योजना केली. त्यामुळे त्या पर्वताचा सुवर्णवर्ण झाकळून गेला. गोरक्षाने गर्भगिरीवर 1 वर्ष वास्तव्य केले. त्या अवधीत गहिणीचे अध्ययन संपल्यावर त्याला कनकगिरीत मधुविप्राकडे पाठविले आणि आश्रमाच्या रक्षणार्थ सटव्यांची योजना करून गोरक्ष पुढे तीर्थयात्रेस निघून गेला. अध्याय 23 समाप्त होत आहे. उर्वरित कथा सर पुढील अध्यायात. धन्यवाद.